जिम्नॅस्टिक खेळ प्रकार प्रसिद्ध करणे आणि त्याला राजमान्यता मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार, योगेश टिळेकर यांची घोषणा. एखादा खेळ असेल की कला, त्याला प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याकडे नागरिकांचे लक्ष जात असते आणि त्याचे पर्यवसान खेळाच्या आणि त्या खेळाशी संबंधित सर्व क्षेत्रांच्या विकासावर होतो. जिम्नॅस्टिकला हवे तेवढे प्रसिद्धीचे वलय नसल्याने, याचा विकास झाला नसल्याने सर्वजण बोलतात. मात्र आपण जिम्नॅस्टिकच्या विकासासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचे भाजपा पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. पुण्यातील सन्मित्र संघ आणि आलाकृती स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे उद्घाटन गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, दीपक पोटे, दिवाकर निमकर, उद्योजिका अर्चना नवघरे, अध्यक्षा देवकी तांबे, उपाध्यक्ष आनंद दवे आदी मान्यवर उपस्थित होते. आर्टिस्टिक, रिदमिक, ॲक्रोबॅटिक, जिम्नॅस्टिक अशा तीन प्रकारात घेतल्या गेलेल्या स्पर्धांचे व्यवस्थापन मधुरा तांबे, कल्याणी तांबे, आशिष देव आदींनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केलं तर भाग्यश्री मंडलेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. मी सन्मित्रकडून खेळते, अलॅक्रिटी स्पोर्ट्स जिम्नॅस्टिक्सला मी रिप्रेझेंट करते. मी जेव्हा 11 वर्षाची होते तेव्हापासून जिम्नॅस्टिक चालू केलं आहे आणि आता मी एक इंटरनॅशनल प्लेअर आहे. शहरामधील सर्व नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं चिकमेट टाइम्सच्या माध्यमातून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारी दिवाळी आपल्या सर्वात सुख समृद्धी आणि भरभराटीची जाओ ही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परमेश्वराला प्रार्थना करेल. कारण की प्रॉब्लेम असा झाला आहे की रिदमिक जिम्नॅस्टिक्स इंडियामध्ये इथं नोंद नाही आहे, तर म्हणून एवढं कौतुक आणि हे मिळत नाही. पण आता सध्या जशी लेवल वाढत चालली आहे तसं कौतुक पण मिळायला लागलं आहे आणि सगळे सपोर्टिव्ह पण झाले आहेत. स्टार्टिंगला सगळे अगेन्स्टच होते की नको हे गेम खेळायला, असं नको करायला, कारण की नोंद काहीच नव्हतं आणि लोकांना करिअरबद्दल पण विचारायचं की हे करून काय मिळणार, कसं होणार, तर म्हणून सगळे अगेन्स्टच होते. पण जशी जशी लेवल वाढत गेली, जशी जशी मी इंटरनॅशनल लेवलवर खेळायला गेले, तसे तसे लोक मला सपोर्ट करायला लागले आणि मग म्हणून आता अपेक्षा. नमस्कार, ही दीपावली आपल्या सर्वांना सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो. अंधकाराला आणि अज्ञानाला दूर सारत तुमच्या माझ्या आयुष्यात प्रकाशमय जीवन निर्माण करणारी ही दीपावली आपल्या सर्वांना समृद्ध देऊन जावो. बेसिकली ही जसं आम्ही ही कोचिंग आणि मी मॅनेजमेंट असं बघतो. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. 2 वर्षांमध्ये ही अकॅडमी आम्ही 14 कोचेस आणि 250 प्लेयर्स इथपर्यंत पुणे आणि नगर जिल्हा ह्या 2 ठिकाणी सुरू केलेली आहे आणि आता ती अकॅडमीतली मुलं ही ऑलिम्पिक लेवलची घडवायची अशा ह्याने आम्ही त्यांचा फिटनेस, त्यांचा डाएट, त्यांचा शेड्यूल, त्यांचा अभ्याससुद्धा मॅनेज करून त्या मुलांची प्रॅक्टिस इकडे अहोरात्र घेत असतो आणि त्या मुलांना चांगलं फ्युचर घडवणं आणि फक्त कॉम्पिटिशन असं नाही पण फिटनेससाठीसुद्धा मुलांना आजकाल गरजेचं आहे याच्यासाठीचा प्रयत्न आम्ही करतो आहे. नमस्कार, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील तसेच पुणे शहरातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी प्रदूषणमुक्त व्हावी ही विनंती. म्हणजे आता ह्या वेळेस ज्या आता आपल्या इथे पुणे झोनच्या कॉम्पिटिशन झाल्या, ह्या इतकी वर्ष बालेवाडी ह्या गव्हर्नमेंटच्या कॉम्पिटिशन्स आहेत, त्या आपल्या इथे सुरुवात केली हे त्यांनी स्वतःहून आम्हाला आवाहन केलं की तुम्ही इथे घेऊ शकताय का, हीच खूप मोठी स्टेप आहे. आणि ह्याच्या पलीकडे जाण्यासाठी म्हणून आपल्याला महापौर चषक घेता येतील किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या इन्व्हिटेशनल कॉम्पिटिशन्सपासून सुरुवात करायची. कारण बाहेरच्या देशांमध्ये इतक्या दर महिन्याला कॉम्पिटिशन, दर महिना किंवा दर आठवड्याला पण इन्व्हिटेशनल कॉम्पिटिशन होत असतात. त्या असतात कारण मुलांना ध्येय लागतं समोर. जसं परीक्षा असते शाळेची, तशी जर कॉम्पिटिशन असेल तर मुलं तेवढ्या जिद्दीने प्रॅक्टिस करू शकतात. दिवाळीच्या माझ्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदारसंघाच्या वतीने सर्व नागरिकांना हार्दिक अशा शुभेच्छा. मी मुलांना एकदा असं विचारलं की म्हणलं काय रे तुमच्या कोणाकोणाची आई व्यायाम करते, तर त्यांनी मला सांगितलं आई व्यायाम, आईला वेळ तरी असते का व्यायाम करायला. मग मी म्हणलं कोणाकोणाचे बाबा व्यायाम करतात, तर त्यांनी सांगितलं आधी कोणीच हातवर केला नाही. एका मुलाने सांगितलं ताई माझे बाबा व्यायाम करतात, ते बोटाचे व्यायाम करतात, 3 व्यायाम करतात. म्हटलं कुठले कुठले करतात, तर चेकवर सही करतात, पैसे मोजतात आणि टीव्हीचा रिमोट दाबतात. तर म्हटलं मग तू काय करतोस, तर म्हटलं मी 3 खेळ खेळतो. म्हटलं कुठले,
तर क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी म्हणलं बापरे तुझ्या पालकांना मला भेटलंच पाहिजे, कारण एवढे खेळ खेळू देणारे आणि वेळ देणारे आहेत का पालक कुठे? तर म्हणलं किती वेळ खेळतोस? तर म्हणला मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत. तर हे मोबाईलवरचे खेळ खेळून आपल्या शरीराला काहीतरी उपयोग होणार आहे का? नाही होणार. तर तुम्हाला मैदानात वर येऊन मोकळ्या हवेत खेळलं पाहिजे आणि त्यामुळे तुमचा फिटनेस होणार आहे. नमस्कार, ही दीपावली आपल्या सर्वांना सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो. अंधकाराला आणि अज्ञानाला दूर सारत तुमच्या माझ्या आयुष्यात प्रकाशमय जीवन निर्माण करणारे ही दीपावली आपल्या सर्वांना समृद्ध देऊन जावो. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जिम्नॅस्टिक हा जो खेळ आहे, या खेळाचं जे महत्त्व आहे हे महत्त्व समाजाला कळलं पाहिजे, मुद्दा एक. मुद्दा दुसरा असा आहे की जिम्नॅस्टिकमध्ये असलेलं जे पोटेन्शियल आहे किंवा जे स्किल आहे ते आपल्या मुलामुलींमध्ये आहे याची ओळख जोपर्यंत समाजाला होत नाही तोपर्यंत या खेळाला एक समाज मान्यता मिळणार नाही. मी आज भाग्यवान स्वतःला समजतो की अशा खेळाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी इथं आलो. हा खेळ आजपर्यंत आपण दूरदर्शनवरती पाहत होतो आणि या खेळाचं जे काही केंद्रबिंदू आहे तो रशिया आहे, तो जपान आहे असं आपण मानायचो, पण आपल्याकडे देखील या प्रकारचं कौशल्य आहे. आणि हा जो आत्मविश्वास आहे हा या क्लबच्या मुलांनी आणि मुलींनी जो काही आणि त्यांच्या आयोजकांनी जो आपल्या समोर दिला आहे हा आत्मविश्वास फार महत्त्वाचा आहे. पुणे शहरामध्ये या प्रकारची ओळख वाढली तर ती संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशामध्ये या विषयाला एक राजमान्यता मिळेल, समाज मान्यता मिळेल याची मला खात्री आहे. जो CM चषक आहे त्याच्यामध्ये हा खेळ घेता येईल किंवा नाही याची सगळ्याची व्यावहारिकता तपासून, व्यावहारिकता याचा अर्थ एवढाच की असलेले खेळाडू, आयोजक आणि त्याची योग्य त्या मुदतीमध्ये रचना करणं हे जर शक्य असेल तर हा नक्की कार्यक्रम आपण राबवू हे मी तुम्हाला आश्वासित करतो. अन्यथा या विषयासंदर्भामध्ये नजीकच्या काळात दिवाळीनंतर एक महिन्या दीड महिन्यामध्ये याचं नीट नियोजन पुणे शहर पातळीवरती आपण नक्की करू हे मी तुम्हाला आश्वासित करतो. आमची देखील क्रीडा परिषद पक्षाची आहे, ती अशाच प्रकारच्या सगळ्या माजी खेळाडूंचीच एक समिती आहे, त्यामुळे ते देखील लोक या सगळ्या विषयात पूर्ण सहभागी होतील. सन्मित्र संघाने हा जो काही विषय सुरू केला आहे सन्मित्रमधले प्लेयर्स देखील आपले सगळे त्या क्रीडा परिषदेमध्ये आहेत, त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेन की या विषयाला आम्ही भविष्य काळामध्ये चांगलं स्वरूप आणि याची ओळख वाढवणं हा जो मी मुद्दा मगासपासून बोलतो आहे, ओळख वाढवल्यानंतर स्वाभाविकच समाजाला त्याचं महत्त्व कळतं.